पुणे महानगरपालिकेच्या वतीने यंदाच्या वर्षी 18 ते 20 मार्च दरम्यान पुणे महापौर चषक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेची सुरुवात महाराष्ट्र केसरी पैलवान योगेश दोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील पुणे महापौर चषक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशभरातून खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेला 74,99,825 रुपये खर्च आला असून 43,94,000 रुपयांची बक्षिसे असणार आहेत. तसेच ही स्पर्धा 18 ते 20 मार्च दरम्यान श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम मंगळवारपेठ येथे सुरू आहे. 20 मार्च रोजी होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार असून याप्रसंगी राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेविषयी योगेश दोडके यांनी अधिक माहिती दिली. सर्वात प्रथम मी पुणे महापालिकेच्या सर्व सभासद पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की जी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुणे महापौर राष्ट्रीय चषक कुस्ती स्पर्धेचं आज इथं आयोजन होत आहे. हे आयोजन होत असताना एक आवर्जून उल्लेख सांगावा लागेल की देशामध्ये कुठलीही महापालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या कुस्ती स्पर्धा करून आयोजन करत नसतं, पण पुणे महापालिकेला खरे कुस्तीगिरांबद्दल आज देशामध्ये ऑलिम्पिकमध्ये आपल्या 2 खेळाडूंनी कुस्तीमध्ये मेडल दिलं होतं ऑलिम्पिकला. सुशील कुमार असेल, योगेश दत्त पुरत असेल, तसे पैलवान आपल्या महाराष्ट्रात तयार व्हावे यासाठी कुस्तीसाठी खूप चांगला महापालिकेचा हा सोहळा इथं आयोजन झालेला आहे.